निप्पाणीतून निजत पक्षाकडून राजीव पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल. शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावल्याने निजतकडून दखल. राजीव पवार यांची प्रतिक्रिया. कर्नाटक राज्य रयत संघटनेने आजपर्यंत अनेक शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावलेल्या आहेत. यासाठी निजत पक्षाकडून निप्पाणी विधानसभा मतदारसंघासाठी माझी उमेदवारी निश्चित केल्याने मी आज अर्ज भरलेला आहे, अशी माहिती माध्यमांशी बोलताना कर्नाटक राज्य रयत संघटनेचे चिक्कोडी जिल्हा अध्यक्ष राजीव पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली. प्रसन्न कुमार गुजर, सुनीता होनकांबळे यांच्यासह रयत संघटना व GDS पदाधिकाऱ्यांच्या समवेत निवडणूक अधिकारी GN मंजुनाथ स्वामी यांच्याकडे निधर्मी जनता दल पक्षाकडून निप्पाणी येथून राजीव पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. पुढे बोलताना ते म्हणाले, निधर्मी जनता दल या पक्षाने शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण योजना राबवलेल्या आहेत. शेती कर्ज, बी बियाणे, शेतीसाठी लाईट कनेक्शन यासारख्या योजना करून शेतकऱ्यांसाठी उपयुक्त पद्धतीचे कार्यप्रणाली राबवलेली आहे. निप्पाणी शहर हे चळवळीचे शहर असून परिवर्तनाची भूमी असून नक्कीच परिवर्तन घडेल व निधर्मी जनता दल पक्षाचा उमेदवार विजयी होईल याची खात्री असल्याचे सांगितले. यावेळी रयत संघटनेचे पदाधिकारी व निप्पाणी निधर्मी जनता दलाचे प्रमुख नेते उपस्थित होते. विधानसभा क्षेत्रातून निधर्मी जनता दलाच्या वतीनं आज मी उमेदवारी अर्ज भरलेला आहे, अधिकृत उमेदवारी अर्ज भरलेला आहे. मात्र कर्नाटक राज्य रयत संघटना आणि निधर्मी जनता दलाची कर्नाटकामध्ये युती झालेली आहे आणि आम्हाला रयत संघटनेला 20 सीटा दिलेल्या आहेत आणि कुमारस्वामी मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांच्यासाठी त्यांनी भरपूर काम केलेलं आहे आणि जर आमचं सरकार आलं तर शेतकऱ्यांच्यासाठी भरपूर सवलती देतो. मग कर्जमाफी असेल, ऊसाचा दर असेल, जे आमचं गेली किती वर्ष झालं जे आंदोलनं चालू आहे, ऊसाला 5,500 टनाला मागणी केलेली आहे आणि ती 5,500 टनाला का मागणी केलेली आहे की 3,500 कारखान्यांनी द्यायचं आहे आणि 2,000 सरकारनं द्यायचं आहे आणि ते 2,000 सरकारनं का द्यायचं आहे की आमचं कारखान्यातून इथेनॉल, बिस्लरी, डिस्लरी जे काय सरकारला टॅक्स जातो आहे, 4,500 टॅक्स जातो आहे, त्यातलं 2,000 आणि 3,500 काय असं मिळून 5,500 आमची सातत्यानं मागणी आहे. आंदोलन केलेलं आहे, विधानसभेतला घेराव गाठलेला आहे, बऱ्याच माध्यमातून आम्ही अन्न दिवाळीसुद्धा आमची दिवाळी पोलीस स्टेशनमध्ये बरेच वेळा अटक झालेली आहे आम्हाला आंदोलन करत असताना. मात्र आम्ही हा पक्षच का निवडला की कुमारस्वामीने आमच्या आंदोलनाची दखल घेऊन सांगितलं तुमचं जे टॅक्समधनं जे 2,000 मागणी आहे ते पहिलंच आमचं सरकार आलं तर 1,000 देतो आणि कारखाने आता FRP नावाखाली गेली 7-8 वर्ष फक्त 100 रुपये म्हणजे 2,700-2,800 3,000 वर कारखाने कुठलं द्यायला तयार नाहीत. याचं कारण असं आहे की ह्या कारखानदार आहेत ते सगळे आमदार, खासदार, मंत्री यांचंच कारखाना आहेत, ते सगळे एक होतात आणि आमचा शेतकरी एक होत नाही. तेव्हा शेतकऱ्यांनी सुद्धा आमच्या एकत्र यायला पाहिजे आणि शेतकऱ्यांचा आवाज नुसता आंदोलन करून नाही, विधानसभेत सुद्धा उठला पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या वतीनं विधानसभेत आवाज उठवण्यासाठी म्हणून ही आजची आमची उमेदवारी आहे. आणि ही उमेदवारी फक्त एवढ्यासाठी आहे की जे आत्ता जे काही निप्पाणी तालुक्यामध्ये जे दीनदांडग्यांचं जे चाललेलं आहे हे आमचे जर असं म्हटलं तर वावगं होणार नाही की आमची सामान्याची एक मोठ्या शक्तीच्या विरोध सामान्य गोरगरिबांचा लढा आमचा आहे. त्यातनंच कारण मी एक शेतकरी कुटुंबातला शेतकरी आहे, गोरगरीब शेतकरी आहे, गोरगरीब कुटुंबातला शेतकरी आहे आणि मी सामान्य कार्यकर्ता आहे, रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे. सगळ्या शेतकऱ्यांची गोरगरिबांची जनतेची त्यांची जाण असणारी त्यांच्या काही समस्या आहेत त्या समस्याची जाण असणारा कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळे माझी जी उमेदवारी सगळ्या जनता दलाच्या मेन प्रसन्न कुमार गुजर असतील, सुनीता लाटकर असतील, आमचे चुन्नाप्पा पुजारी असतील, प्रतापण्णा पाटील असतील, आमचे जिल्हाध्यक्ष कल्लापण्णा मेघ्यानावर असतील, CM इब्राहिम असतील, सगळ्यांनी मिळून माझी उमेदवारीची निवड केलेली आहे आमच्या रयत संघटनेच्या वतीनं. आणि मी एवढंच तुम्हाला या माध्यमातून सांगतो की या काही शेतकऱ्यांच्या समस्या आहेत, सातत्यानं आम्ही आंदोलन केलंय, त्या आंदोलनातनं आम्हाला किती मिळालं किती नाही हे प्रश्न मोठा आहे, मात्र त्यासाठी आम्ही आंदोलन कायम केलेलं आहे हे महत्त्वाचं आहे. आणि आम्ही जोपर्यंत शेतकरी शेतमजूर गोरगरीब जनतेला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन